करण्यासाठी वर्धमानातील कर्तृत्ववंत श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजकार्यात स्वागत करतील. शौर्याचं प्रतीक तलवार अढळ सेनेच्या प्रबळ सेनापतींना प्रेमभेट तलवार. भविष्य काळासाठी वर्तमानातील कर्तृत्व संपन्न मुख्यमंत्र्यांचा गौरव. उत्तम सेनापती होण्यासाठी आधी सैनिक असावं लागतं अशा आदरणीय चंद्रकांत दादा पाटील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनाही तलवार आणि राजेशाही पगडी प्रदान करून सर्व भव्य पुष्पहार अर्पण करून या मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. पण आज पहिल्यांदा आमचे राजे आमच्या मंचावर आमच्या सोबत आहेत. यापेक्षा सुदिन काय असू शकतो. आणि म्हणून आज मंचावर उपस्थित असलेले श्रीमंत छत्रपती उदयन महाराज, त्याचप्रमाणे श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा मंचावर. खरं म्हणजे महाजनादेश यात्रेचं जे प्रचंड स्वागत या छत्रपती शिवरायांच्या सातारा नगरीमध्ये या ठिकाणी झालं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे हात जोडून मी या ठिकाणी आभार मानतो. आज शिवेंद्र बाबांचं भाषण झालं, उदयन महाराजांचं भाषण झालं आणि या भाषणांमध्ये त्यांनी काही मागण्या देखील या ठिकाणी केल्या, जनतेकरता केल्या. पण आपण सगळ्यांनी बघितलं असेल आणि आपल्याला माहिती आहे, इतिहासामध्ये आपण वाचलेलं आहे की जेव्हा एखाद्या मावळ्यांनी चांगली कामगिरी केली त्या त्यावेळी छत्रपतींनी त्यांना पगडी घातली. आज आपण बघितलं असेल उदयन महाराजांनी पगडी घालून माझं स्वागत केलं आहे आणि शिवेंद्र बाबांनी मला तलवार दिली आहे. त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाही आहे. महाराज, मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, आपण ज्या ज्या मागण्या आपण असतील, शिवेंद्र बाबा असतील, ज्या ज्या मागण्या आपण केल्या आहेत, छत्रपतींनी मागण्या करायच्या नाही, छत्रपतींनी आदेश द्यायचा. आणि छत्रपतींचा आदेश हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द छत्रपतींच्या या ठिकाणी साक्षीनं मी सांगतो. आणि आता तर या ठिकाणी उदयन महाराज, शिवेंद्र महाराज यांच्या राजे यांच्यासारखे लोक या ठिकाणी या पक्षामध्ये आल्यानंतर आता महाराष्ट्रातला निकाल काय लागणार हे कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. मग मला म्हणाले, एवढं सगळं असताना ही यात्रा घेऊन तुम्ही का जाताय, एवढं तुम्ही या ठिकाणी कशाकरता मेहनत करताय. आता समोर कोणी पैलवानच उरला नाही आहे, कोणी तेल लावायला तयार नाही, कोणी गोद्यात उतरायला तयार नाही आणि तुमच्याकडे इतके पैलवान आहेत की ज्यांचा मुकाबला करायला कोणी तयार नाही. मी त्यांना सांगितलं, आमच्या पक्षाची परंपरा आहे, आम्ही जेव्हा विरोधी पक्षात असतो तेव्हा संघर्षाची यात्रा काढतो. आमच्या मुंडे साहेबांनी संघर्षाची यात्रा काढली होती आणि जेव्हा आम्ही सत्ता पक्षात असतो तेव्हा संवादाची यात्रा काढतो. ही संवादाची यात्रा आहे, लोकांचं म्हणणं ऐकायचं आहे, आपलं म्हणणं सांगायचं आहे आणि पुन्हा 5 वर्षाकरता नव्या दमानं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आणून पुन्हा महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मागील 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आपण केलं. 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, 15 वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांनी 20,000 कोटी रुपये दिले. आपल्या सरकारने 5 वर्षामध्ये 50,000 कोटी रुपये दिले, म्हणजे 10,000 कोटी दरवर्षी शेतकऱ्यांना देणारं हे आपलं सरकार या ठिकाणी आहे. आमचा शेतकरी जेव्हा अडचणीत आला तेव्हा शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो. आताच या ठिकाणी महाराजांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. आपल्या या पश्चिम महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार असताना प्रकल्प सुरू झाले, मध्यंतरीच्या 15 वर्षात ते प्रकल्प झाले नाही.
पण आज आपलं सरकार आल्यानंतर गिरीजी या ठिकाणी आहेत जलसंपदा मंत्री म्हणून, दादा या ठिकाणी आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून आज या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे प्रकल्प केवळ मार्गीच लावले नाही, ते प्रकल्प पूर्ण करण्याची आज या ठिकाणी व्यवस्था केली. हजारो कोटी रुपये त्या प्रकल्पांकरता या ठिकाणी दिले. मग या ठिकाणी धोम बलकवडीचं काम पूर्ण केलं. एवढंच नाही तर त्याचं अनेक वर्षापासून रखडलेलं पुनर्वसन त्याकरता देखील नव्याने आपण पॅकेज दिलं. तरळी असेल, वांग असेल, मुरडा असेल, कुडाळी असेल, जिए कटापूर असेल, वसना वांगणा असेल, या सगळ्या प्रकल्पांना आज पूर्ण निधी देऊन हे काम या ठिकाणी आपण पूर्ण करतोय. उद्याच गिरीश महाजन हे त्या ठिकाणी जयकुमार गोरे आणि रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्यासोबत जाऊन जिए कटापूरच्या उर्वरित कामाचं भूमिपूजन देखील या ठिकाणी करणार आहेत. आणि या माध्यमातून ही सगळी कामं आपण पूर्ण करून आपल्या या जिल्ह्याला, जोतला काही भाग अख्ख्या दक्षिण भारताला, म्हणजे केवळ महाराष्ट्राला नाही, हा जिल्हा अख्ख्या दक्षिण भारताला पाणी देतो. तुम्ही बघा, कृष्णेचं पाणी, कोयनेचं पाणी हे कुठपर्यंत, तमिळनाडूपर्यंत जातं. पण याच जिल्ह्यामधला काही भाग कायम दुष्काळी, आता या जिल्ह्यावरचा कायम दुष्काळीचा ठपका हा नेहमी करता आपल्याला समाप्त करायचा आहे. आणि हे पाणी या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागामध्ये देऊन तिथल्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे. आणि त्या दृष्टीने आपण कामं हातामध्ये घेतलेली आहेत. आता ज्याचा उल्लेख उदयन महाराजांनी या ठिकाणी केला, ते सगळे या भागातले रस्ते आज या ठिकाणी झाले. हे खरं आहे की या ठिकाणी महाराज कधी आमच्याकडे एखादं काम घेऊन आले तर ते काम झालंच पाहिजे असा प्रयत्न आम्ही केला. शिवेंद्र बाबा कधी आमच्याकडे आले ते काम झालं पाहिजे असा प्रयत्न केला. आणि म्हणून आज ही कामं दिसत आहेत, यांच्या प्रयत्नातनं ही कामं या ठिकाणी झाली आहे. आम्ही जरी माध्यम असलो तरी देखील ही सगळी मेहनत महाराजांनी असेल, बाबांनी असेल, ही या ठिकाणी पाठपुरावा करून केली. आणि म्हणून आज हजारो कोटी रुपयाची कामं या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत. आणि एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो की या ठिकाणी हे दोन्ही राजे आमच्याकडे आले, आम्ही त्यांना आग्रह केला, आम्ही त्यांना विनंती केली, पण ते येताना कुठली अट टाकून या ठिकाणी आले नाही. मी अतिशय स्पष्टपणे सांगतो, दोन्ही राजांनी यादी जरूर दिली पण ती जनतेच्या कामाची दिली. आपलं वैयक्तिक एकही काम या ठिकाणी राजांनी दिलं नाही. आणि राष्ट्रवादीच्या त्या नेत्यांना मी सांगू इच्छितो की ज्यांना आत्तापर्यंत महाराज असतील, शिवेंद्र बाबा असतील चांगले वाटायचे, आणि आज अचानक त्यांच्या नावाने शंख फुकतात, यांनी समजून घेतलं पाहिजे छत्रपतींचं घराणं हे देणारं घराणं आहे, हे घेणारं घराणं नाही आहे. अरे आत्तापर्यंत तुम्हाला या घराण्याने खूप दिलं, तुम्ही या घराण्याला काय दिलं जरा एकदा हिशोब देता का? या घराण्याकडनं जेवढं तुम्ही घेतलं त्याच्या एक दशांश देखील तुम्ही यांना कधी दिलं नाही, त्यांनी मागितलं देखील नाही. पण आता तुम्ही या ठिकाणी महाराजांवर, शिवेंद्र राजेंवर जे प्रश्नचिन्ह उमट या ठिकाणी उमटवलं आहे, याचं उत्तर मी देण्याची आवश्यकता नाही, त्यांनी देण्याची आवश्यकता नाही, या महाराष्ट्रातली जनता याचं उत्तर तुम्हाला देईल. आणि तुमची जागा काय आहे हे तुम्हाला दाखवल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता सोडणार नाही. आणि म्हणून बंधू भगिनींनो, चंद्रकांत दादांनी आपल्याला या ठिकाणी जे आव्हान केलं आहे, लोकसभेची निवडणूक देखील विधानसभेसोबतच होणार आहे, कारण ज्या ज्या वेळी लोकसभेची जागा रिकामी होते आणि विधानसभेची निवडणूक असते, सगळ्या निवडणुका सोबत येतात, दोन रेकॉर्ड आपल्याला तयार करायचे आहेत. एक छत्रपती उदयनराजे महाराजांचा रेकॉर्ड, आजपर्यंतच्या सर्वाधिक मतांनी महाराजांना आपल्याला निवडून आणायचा आहे. आणि दुसरीकडे दुसरा रेकॉर्ड या साताऱ्याच्या विधानसभेमध्ये आपल्याला करायचा आहे, आणि बाबांना प्रचंड मतांनी या ठिकाणी निवडून आणायचा आहे. आणि मला विश्वास आहे आपल्या मतातनच आपण या ठिकाणी उत्तर देणार आहोत. आणि त्या दृष्टीनं दुसरं उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. साताऱ्याच्या हद्दवाढीचा प्रश्न दोन्ही राजांनी आमच्या समोर मांडला. मी आपल्याला आश्वस्त करतो, फाईल जर पूर्ण असेल तर उद्याच साताऱ्याच्या हद्दवाढीवर सही करून उद्याच्या उद्या हद्दवाढीचा प्रश्न हा मी निकाली काढतो. साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजला जागा आपण दिली आहे. मी या ठिकाणी गिरीश महाजन घोषणा करू का? नाही, या वर्षी ऍडमिशन करणार. चला, गिरीश महाजनांनी सांगितलंय
या वर्षी मेडिकल कॉलेजच्या ऍडमिशन आपण सुरू करू. येतं जे सत्र असेल त्या सत्रामध्ये आणि त्याच्यानंतर पुढच्या 3 वर्षामध्ये अप्रतिम इमारत मेडिकल कॉलेजची बांधू. महाराज, बारामतीला देखील मेडिकल कॉलेज झालं, पण बारामतीच्या मेडिकल कॉलेजला 500 कोटी रुपये आपल्या सरकारने दिले बरं, दुसऱ्या सरकारने दिले नाही. आजच त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे, पूर्ण पैसे आपण दिले. आणि इथे तर तुमचा आदेश आहे, काळजीचं कारण नाही आहे. अतिशय चांगलं मेडिकल कॉलेज हे या ठिकाणी बनवल्याशिवाय आपण राहणार नाही. आज रस्त्यांच्या संदर्भात शिवेंद्रबाबांनी आणि महाराजांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे. आपली मागणी म्हणजे आदेश, या साताऱ्याच्या सिमेंट रस्त्याकरता आजच 50 कोटी रुपये देण्याची घोषणा ही या ठिकाणी मी करतो. या साताऱ्याचे रस्ते ही छत्रपती शिवबांची नगरी आहे, त्यांच्या पुनीत स्पर्शाने पावन झालेली नगरी आहे. या नगरीकरता जे जे आपण मागाल ते ते आम्ही दिल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. खरं म्हणजे यादी मोठी आहे, मी सगळी वाचणार नाही, सगळ्या कामांबद्दल बोलणार नाही, पण केवळ एवढा शब्द देऊन जातो. एकीकडे या ठिकाणी आमचे छत्रपती या पक्षामध्ये आले आहेत, या पक्षामध्ये आपला सन्मान, आपला मान, कारण तो आपला सन्मान नाही आहे, तो या महाराष्ट्राचा सन्मान आहे. या महाराष्ट्राचे राजे आपण आहात, त्यामुळे आपला मान सन्मान हा कधी कमी होऊ देणार नाही. आणि आपण जे ज्या मागण्या केल्या आहेत या यादीच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करण्याकरता आपण जे जे काही सांगितलंय, महाराज त्याच्या कणभर पुढे जाऊन या ठिकाणी ही सगळी कामं आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला देतो.